ధాన్య దేయి ఈ కాళీయాయి ధన ధాన్య దేయి జోడతి మనాచి నాతి హంచి మాతి హంచి మానస 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 महाराष्ट्र राज्य सुरुवातीपासूनच शेती व्यवसायामध्ये अग्रेसर आहे. हवामानाच्या प्रकारानुसार विविध प्रकारची पिके महाराष्ट्रात घेतली जातात. बदलत्या परिस्थितीमुळे पाऊस आज अधिकाधिक बेभरवशाचा झाला आहे. शेतीमधून चांगला नफा मिळण्यासाठी त्यामध्ये नवीन तंत्रज्ञान आणि पीक बदल करणे आवश्यक आहे. सन 1990 पासून महाराष्ट्रात फळझाडांची लागवड जोर धरू लागली. भुसार पिकांऐवजी विविध फळपिके आणि भाजीपाला लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. त्यातूनच शेतीला आणि कुटुंबाला आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ लागले. बदलते हवामान आणि बाजाराचा कल विचारात घेऊन जे शेतकरी पीक बदल करू लागले ते आजही फायद्याची शेती करीत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील राळेरास गावचे लक्ष्मण तनपुरे हे त्यापैकीच एक जागरूक शेतकरी. अनेक वर्षे पारंपरिक भुसार पिकांची शेती करीत असतानाच 2015 सालामध्ये सोलापूर कृषी विज्ञान केंद्राच्या सल्ल्यानुसार त्यांनी पपई लागवड करण्याचा निर्णय घेतला, अंमलात आणला आणि शेतीमधून भरघोस फायदा मिळवण्यास सुरुवात केली. जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून शेती हा व्यवसाय करत आहे, परंतु त्याच्यामधून मला फारसं एवढं उत्पादन मिळत नव्हतं. मी पूर्व ऊस, ज्वारी, गहू, हरभरा अशा स्वरूपाची पिके घेत होतो, परंतु कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांच्या संपर्कामुळे मी माती पाणी परीक्षण करण्यासाठी तिथे गेलो असता माती पाणी परीक्षण केल्यानंतर मला कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांनी पपई लावण्याचा सल्ला दिला व त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मी 2015 साली पपईची लागवड केली. लागवड केली असता मला साधारण 30 ते 35 हजार रुपये सुरुवातीला खर्च आला. कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळवण्यासाठी पपईच्या बागेसाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्यात आला. कमी उत्पादन खर्चामध्ये अधिक उत्पन्न आणि अधिक नफा मिळवण्यासाठी पपईची शेती संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनं करण्यात येते. अन्नद्रव्य पुरवठा आणि कीड रोगांपासून पिकाचा बचाव करण्यासाठी सेंद्रिय शेती पद्धतीमधील जीवामृत, ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र यांचा योग्य वापर केला जातो. त्यामुळे जमिनीचे आरोग्य आणि उत्पादकता सुधारली आहे. आलेले उत्पादन उच्च दर्जाचे, चांगला रंग, चकाकी आणि चव असणारे आल्यामुळे बाजारात त्यास मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मी सुरुवातीला जीवामृत शेतीचा वापर चालू केला, त्याच्यापासून मला उत्पादन खर्च कमी झाला व उत्पन्न जास्त वाढू लागले. मी 200 लिटर पाण्याला 2 किलो गूळ, 2 किलो बेसन, म्हणजे घरचेच हरभरं घरचे गिरणी दळून ती वापरतो, आणि गूळ, बेसन आणि घरची गावरान गाय असल्यामुळे तिचे गोमूत्र आणि शेण याचा वापर करून 4 ते 5 दिवस ते आंबून भिजू घालून ते द्रवण करून प्रत्येक बुडाला 1-1 लिटर प्रति लिटर ओततो, आणि असे कंटिन्यू माझं ते जीवामृत सारखं चालू आहे. त्याच्यामुळं आणि माझा फवारणी खर्चही कुठला नाही. मी सध्या ब्रह्मास्त्राचा वापर करत आहे. गावरान गाईच्या गौऱ्या, गावरान गाईचं तूप, तांदूळ, सौंदड, आपटा ह्याच्या ते अग्नी करून जागोजागा दूर केलेला आहे, चालू आहे त्याचा वापर. हे कंटिन्यू चालू आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे कुठला रोग येत नाही, कुठली फवारणी नाही, काही नाही, आणि उत्पादन माझा खर्च कमी असून उत्पादन ज्यादा वाढू लागलेलं आहे.
जीवामृत शेती मी करू लागल्यापासून मला जास्तीत जास्त फायदा झाला. माझी जमीन भुसभुशीतपणा वाढला, जमिनीमध्ये गांडुळाची संख्या भरपूर आहे, त्याच्यामुळे माझे कुठलेही पीक भरघोस आणि निरोगी येत आहे. मी 2015 साली सुरुवात असताना माझा 22 टन माल काढला इक्री आणि त्याचा भाव मला चांगला मिळाल्यामुळं माझं 2,73,000 पपई झाली. आणि त्याच्यानंतरच्या वर्षी पुढं मी 27 टन माल काढला आणि यावर्षी माझा 30 टन मालाचा अपेक्षित आहे चालू वर्षी. हे सगळं मला सोलापूर कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली हा लाभ झालेला आहे. सेंद्रिय पद्धतीने पपईची शेती करताना लक्ष्मण तनपुरे यांना कृषी विज्ञान केंद्र सोलापूरच्या शास्त्रज्ञांचेही आधुनिक आणि सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले. आपण पाहतोय की सुरुवातीला तनपुरे हे ज्यावेळेस कृषी विज्ञान केंद्राकडे आले त्यावेळेस त्यांच्या जमिनीमध्ये ते भुसार पिकं घेत होते, ज्वारी असेल, हरभरा असेल, तर ते अशा पिकामधून त्यांना एकरी साधारणतः 8,000 ते 10,000 जास्त उत्पादन मिळायचं नाही. आणि त्यांच्याकडे थोडीशी पाण्याची पण सोय आहे, जमीन चांगली आहे आणि माती परीक्षणाचा नमुना ते घेऊन आलते. ते घेऊन आल्यानंतर कृषी विज्ञान केंद्राने त्यांना मार्गदर्शन केलं की आपण फळशेतीकडे वळा आणि पपईची लागवड करा 2015 आणि 2015 त्यांनी पपईची लागवड केली आणि पपईमध्ये जैविक तंत्रज्ञान वापरण्याचा त्यांनी सुरुवात केली. त्याच्यामध्ये त्यांनी जे काही देशी गाईचं शेण आहे, गोमूत्र आहे, याची स्लरी ते वापरतायत. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून त्यांनी पाणी व्यवस्थापन करतायत आणि जीवामृतचा वापर ते करतात, ब्रह्मस्त्राचा ते वापर करतायत, अग्निअस्त्राचा ते वापर करतायत. म्हणजे थोडक्यात जैविक तंत्रज्ञान ते वापरतायत, नैसर्गिक शेतीच्या अनुषंगानं जे तंत्रज्ञान आहे ते वापरतायत. आणि त्याच्यामुळं त्यांचा एकरी जर खर्च आपण पाहिला, त्यांच्याकडे 950 आसपास पपईची झाड आहेत, तर एकरी जो खर्च आहे तो 30,000 ते 35,000 रुपये सुरुवातीच्या वर्षी आला. नंतरच्या वर्षी त्याचा खर्च अजून कमी होत गेला, साधारणतः 20,000 ते 25,000 रुपये. आणि उत्पादन जर बघितलं आपण याच्यामधून तर 22 टनापर्यंत त्यांचं उत्पादन आलं, यावर्षी त्यांचं उत्पादन 28 टनापर्यंत जवळपास आलेलं आहे. आणि आपण बघतोय की पहिल्या वर्षी जवळपास 2.5 लाखाचं त्यांना उत्पन्न मिळालं आणि आपण जर पाहिलं त्याचा नफा तर जवळपास 2.25 लाखाचा नफा मिळाला. दुसऱ्या वर्षी तोच 2.5-3 लाखापर्यंत नफा गेला आणि यावर्षी 3 लाखापर्यंत त्यांचा नफा जातोय. म्हणजे थोडक्यात जिथं 10-15 हजार रुपये त्यांचं उत्पन्न मिळायचं पहिल्यांदा, ते कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनामध्ये आणि फळशेतीमुळं वळल्यामुळं आणि जैविक तंत्रज्ञान वापरण्यामुळं त्यांची जी उत्पादकता वाढली, उत्पन्न वाढलं आणि त्यांची जी पपई आहे त्याला बाजारामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, कारण ती जैविक पद्धतीनं विकसित केली, लागवड केली पपई आहे. शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी आणि बाजारातील मागणी याचा विचार करून कृषी विज्ञान केंद्र आणि अन्य तज्ज्ञांच्या योग्य मार्गदर्शनाखाली शेती केल्यास भरघोस उत्पादन आणि भरपूर नफा मिळवणं सहज शक्य आहे. लक्ष्मण तनपुरे यांची आदर्शवत शेती त्यामुळे निश्चितच अनुकरणीय आहे. आमची माती, आमची माणसं.